जी आपण शिष्यवृत्तीची योजना आणली ती गरीब विद्यार्थ्यांसाठी, परंतु आपल्या दोन IAS अधिकाऱ्यांनी म्हणजे कलेक्टर आणि आपले प्रधान सचिव जे आहेत त्यांच्या मुलांना याचा लाभ मिळाला आहे यावर वाद झाला. सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी तत्कालीन फॉरेन स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये फायदा घेतला होता. प्रचलित नियमानुसार याच्यामध्ये सचिव असो की IAS ऑफिसर असो किंवा मंत्री असो यांना कुणालाही त्या लाभापासून वंचित आपल्याला ठेवता येत नियमानुसार. म्हणून मधल्या काळात मी स्वतः मंत्री झाल्यानंतर 6 महिन्यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात, कदाचित तो मे महिना असावा, मे महिन्यामध्ये मी नियम बदलले आणि त्यामध्ये उत्पन्नाच्या मर्यादेची अट टाकली. जगभरातल्या अनुक्रमांक 1 ते 100 विद्यापीठापर्यंत कसल्याही प्रकारचे त्याच्यात आर्थिक उत्पन्नाचे नियम नव्हते. मी ते नियम आर्थिक उत्पन्नाच्या संदर्भात टाकल्यानंतर एवढा विरोध झाला माझ्या नावाने, एवढा उदो झाला की शेवटी मला तो निर्णय स्थगित करावा लागला. तो निर्णय स्थगित करावा लागल्यामुळं जुना जो प्रचलित नियम होता, ज्या नियमानुसार ही देता येते, त्याच्यात IAS असेल तरीही, प्रधान सचिव असेल तरीही, सचिव असेल तरीही, त्यामुळं आत्ताच्या नियमाने बरोबर झालंय का तर बरोबर, मॉरली जर मला विचाराल हे बरोबर झालंय का तर बरोबर झालेलं नाही. आणि मला माझ्या मनाला पटलं की हे बरोबर नाही, म्हणूनच मी नियम बदलले होते. पण नियम बदलल्यानंतर मला माझ्या विभागाचा प्रचंड विरोध केला, मला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावरती टीका झाली. त्यामुळं त्यावेळेस मी बदल केलेले, ज्या की ज्या बदलामुळं IAS असणारे, IPS असणारे किंवा सचिव पदावर असणारे ज्यांचं उत्पन्न मर्यादा अशी आहे की त्यांना कुणालाही या स्कॉलरशिपचा फायदा होणार नाही असे मी नियम केले होते. त्यावेळेस सामाजिक न्याय विभागातील सर्व समाज घटकांनी माझा विरोध केला, म्हणून मला स्थगित करावं लागलं. पण स्थगित केल्यानंतर जुना जो प्रचलित नियम होता की कुणालाही याचा स्कॉलरशिपचा फायदा देता येतो, लाभ देता येतो, त्या सर्वांना आता त्या पद्धतीनं जुन्या प्रचलित नियमाने लाभ मिळतो. नाही, धोरणात्मक निर्णयच केला, धोरणात्मक विचार करूनच निर्णय त्या ठिकाणी केला होता. पण तो झालेला निर्णय, तो केलेला शासन निर्णय मला स्थगित करावा लागला. त्यावेळेस सर्वांनी त्या ठिकाणी माझा विरोध केला की हे बरोबर नाही, तुमचं असे आर्थिक निर्बंध घालणं किंवा आर्थिक उत्पन्नाची मर्यादा घालणं हे बरोबर नाही. नाही, माझ्या माहितीने आता जे काही नियम आहेत या स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये, या स्कॉलरशिपच्या नियमाप्रमाणे ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये येत नाही. सर, दुसरा प्रश्न होता की एक पुस्तक लिहिलेलं आहे प्रियंक मोदी यांनी आणि त्यात त्यांनी म्हटलं आहे की शरद पवार हे तयार होते आधी सरकार स्थापन करायला भाजपाबरोबर, नंतर त्यांनी त्यांचा विचार बदलला आणि त्यांच्या सांगण्यावरच हे सगळं. म्हणजे प्रियंक मोदींना पवारसाहेब कसे कळले हाच मला आणखीन म्हणजे विषय माहिती नाही. मी पुस्तक काही पूर्ण वाचलेलं नाही, त्यामुळे त्यावरती मी बोलणं उचित नाही. पण कधीही आदरणीय पवारसाहेब या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत किंवा त्या विचारधारेसोबत कॉम्प्रोमाइज करतील असं आम्हाला कधी वाटत नाही, यापूर्वी वाटलं नाही, भविष्यातही वाटणार. सर, शेवटचा प्रश्न, राज्यपाल नियुक्त मराठा आरक्षण केले, 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया हिंदीमध्ये झाली आहे, अंतर्गत प्रवेश आता न करता खुल्या प्रवर्गातून सगळ्यांना करण्याची भूमिका घेतलेली आहे सरकारने, त्याच्यावर काही संघटनांचा, मराठा संघटनांचा सुद्धा काही विरोध आहे. आता याच्यामध्ये काही संघटनेचा विरोध आहे, काही संघटनेचं म्हणणं आहे की ठीक आहे जे चाललंय ते योग्य आहे, कारण शेवटी याच्यात जे काही झालंय ते सुप्रीम कोर्टातून याच्यात स्थगिती मिळाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या निर्माण झालेल्या आहेत. पण ही स्थगिती काही कायम राहणार नाही, यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे की ही स्थगिती तात्काळ उठावी आणि आणखीन वरिष्ठ बँचकडं हे प्रकरण वर्ग व्हावं. पण आत्ता जे काही या ठिकाणी चाललं आहे ते काही संघटनेचं मत वेगळं आहे, काही संघटनेचं मत वेगळं आहे. पण माझ्या मते आरक्षणाचा हा विषय त्यांना, शेवटी मी सुद्धा 99 पासून मराठा आरक्षणाच्या बाजूनी झटणारा एक कार्यकर्ता आहे, तळमळीने रस्त्यावर उतरून काम करणारा एक कार्यकर्ता.
मधल्या काळामध्ये आमचा हा प्रश्न मार्गी लागला, पण मधल्या आता कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या माननीय उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अडचणीमुळे हे पुढे विषय आला, तर ती राज्य सरकार नक्कीच या अडचणीतून बाहेर. राज्यपालांच्याच खात्याचे सचिव जे आहेत ते आपल्या मुलाला त्याला म्हटलंय, दोन अधिकाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाल्याचं समोर आलेलं आहे. यापूर्वी मागच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय, तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री आणि त्यावेळेसचे तत्कालीन या विभागाचे सचिव, प्रधान सचिव यांनी सुद्धा आपल्या मुलांसाठी फॉरेन स्कॉलरशिपचा लाभ घेतला. आता जो प्रचलित नियम आहे किंवा त्या काळात जो प्रचलित नियम होता फॉरेन स्कॉलरशिपचा, तो नियम त्याच्यात अशी कुठली अट नव्हती की एखाद्या आय एस ऑफिसरनी, सचिवांनी किंवा मंत्र्यांनी याबाबतचा फॉरेन स्कॉलरशिपचा लाभ त्यांना घेता येणार नाही असा कुठलाही नियम नव्हता. त्यामुळं त्या प्रचलित नियमामध्ये त्यावेळेसच्या मंत्र्यांनी, त्यावेळेसच्या सचिवांनी फायदा घेतला. तो नियम बदलण्याचा मी मे महिन्यामध्ये प्रयत्न केला आणि जगातल्या क्रमांक एक पासून ते 100 जे विद्यापीठ आहेत त्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या क्रमवारीमध्ये कुठेही आर्थिक निर्बंध लावले गेलेले नव्हते, उत्पन्नाची अट त्याच्यात नव्हती. कुठल्याही उत्पन्नाच्या गटाला त्या फॉरेन पॉलिसी, फॉरेन स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये फायदा घेता येतो. मी अशा पद्धतीची आर्थिक मर्यादा घातल्यानंतर त्या निर्णयाचा प्रचंड विरोध सबंध राज्यभर झाला. माझा उद्देश हाच होता की स्वाभाविक आहे की कुठलाही आय एस, कुठलाही आय पी एस, कुठलाही सचिव, कुठलाही मंत्री एवढे तर ताकद नक्कीच ठेवू शकतो की तो आपल्या मुलाला, मुलीला परदेशामध्ये शिक्षण देऊ शकतो. पण सामाजिक न्याय विभागातील सर्व समाज घटकांनी त्यावेळेस घेतलेल्या त्या शासन निर्णयाला एवढा विरोध केला की तो जर शासन निर्णय झाला असता तर कदाचित आज तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय तो प्रश्न निर्माण झाला नसता. पण तेवढा सामाजिक न्याय विभागातील समाज घटकांनी मला केलेला विरोध, त्यामुळे शेवटी मला शासन निर्णय स्थगित करावा लागला. प्रचलित जो नियम आहे तो प्रचलित नियमच ठेवावा लागला आणि प्रचलित नियमामध्ये कुठंही असं नाहीये की ज्यामुळं कुठल्याही सचिवाला किंवा एखाद्या कलेक्टरला त्याच्या मुलाला, मुलीला परदेशी शिक्षणासाठी जी स्कॉलरशिपचा लाभ आहे तो घेता येणार नाही असं नाही. नियमानी, आता प्रचलित नियमानी त्यांना घेता येतो. बदल करण्याच्या बाबतीमध्ये नक्कीच मी एकदा बदल केलेला आहे, पण तो बदल केलेला मला थांबावा लागला. पण पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागातील सर्व समाज घटकांच्या, सर्व मान्य नेत्यांच्या सोबत, संघटनेच्या सोबत एकदा बसून याबाबत पुन्हा एकदा मी निर्णय करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे.